दिंडोरी तालुक्यात एप्रिल व मे महिन्यात कोथिंबीर, फ्लावर, हिरवी मिरची, कारले, दोडके व दुधी भोपळा इत्यादी भाजीपाल्यांचे पीक घेतले जातात। परंतु यावर्षी कोरोना विषाणूमुळे कोणत्याही पिकाला महाराष्ट्रातील कोणत्याच भाजी मार्केटला पुरेसा भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी सुरत, गुजरात येथील मार्केटला भाजीपाला पाठविण्यास सुरुवात केली आहे। दिंडोरी तालुक्यात रोज दुपारनंतर मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावत असल्यामुळे भाजीपाला ओला होऊ नये म्हणून त्वरित प्लास्टिक कागदाने तसेच ताडपत्रीने झाकण्यास शेतकऱ्यांची धावपळ होते। जर फ्लॉवरचे पीक ओले झाले तर त्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहे। शेतकऱ्यांच्या शेतीमालाला जास्तीत जास्त भाव मिळावा, शेतात दिवस रात्र राबूनही हातात योग्य तो मोबदला मिळत नाही असे मत त्यांच्या भावनेतून शेतकऱ्यांनी मांडले। जनमत मराठीसाठी संदीप अवधूत, दिंडोरी।